सर्व मित्रांनो, सध्या ऊन तापत आहे आणि आग लागण्यासाठी प्रामुख्याने तीन घटक महत्त्वाचे असतात. पहिला घटक ज्वालाग्राही पदार्थ, दुसरा घटक ठिणगी आणि तिसरा घटक प्राणवायू. आणि उन्हाळ्यामध्ये ह्या तापमान अगोदरच जास्त असते, त्यामुळे वीज लाईनजवळ किंवा डी पीजवळ कोणीही कचरा जाळू नये आणि साठवू नये. याचं कारण असं की तुम्ही कुठेही गावामध्ये हिंडा, तुमच्या रोहिष्ट डी पीजवळ नेमका कचरा टाकलेला असतो. बऱ्याच वेळा ते लोकं जाळतात आणि मग डी पीला आग लागते. म्हणजेच काय की डी पीजवळ रोहित्रमध्ये वाटेल तेवढं ज्वालाग्राही तेल असते, केबल असते, अशा गोष्टी जनतेनं लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून ज्या ठिकाणाहून जमिनीतनं केबल जातात त्या ठिकाणी सुद्धा जाळपोळ करू नये. या बाबतीत अनेक उद्धव ठाकरे सांगितलं पण कुणीही ऐकत नाही. तुम्ही हिंडा गावामध्ये, नेमकं डी पीच्या जवळ कचरा तुम्हाला फेकलेला दिसेल, कचऱ्याचा गंज लावलेला दिसेल. तरी ह्या बाबतीत लोकल ऑथॉरिटीनी सुद्धा जनतेचं प्रबोधन करायला पाहिजे आणि वीज लाईनजवळ कुठलीही जाळपोळ नको. कारण वीज लाईनजवळ जाळपोळ केली तर तारा लांबतात, तारा तुटतात, नुकसान होते. या सगळ्या गोष्टीचा उहापोहा या बाबतीत अगदी भरपूर व्हिडिओ टाकले आहेत, ते पाहावे आणि असे प्रसंग टाळावे.